सत्ता संघर्षावरची सुनावणी आज पुन्हा सुरू झालेली आहे. 25 तारखेला ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं. शिंदेचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद. तर 21 जूनला 2 गट झालेले दिसतात असं देखील कौल यांनी सांगितलंय. तर पक्षातील असंतोष म्हणजे फूट नव्हे असं देखील कौल यांनी सांगितलंय. 27 जूनला कोर्टाचा दरवाजा ठोठावला. तर महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली सुनावणी ही सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. याच संदर्भात सध्या शिंदे गटाचे वकील हे युक्तिवाद करत आहेत. तर शिंदेचे वकील नीरज कौल यांनी या युक्तिवादादरम्यान 21 जूनला 2 गट झालेले दिसतात अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. पक्षातील असंतोष म्हणजे फूट नव्हे असं देखील कौल यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपली प्रतिनिधी मयुरी ओंबासे आपल्या सोबत आहे. मयुरी, काय अपडेट आहे सध्या या सुनावणी संदर्भात? सुरू झालेला आहे. त्यांनी आधी सुरुवातीला मध्य प्रदेशची शिवराज सिंगची चौहानची जी केस होती त्याचा दाखला दिला. त्यामध्ये देखील 22 जे MLA होते त्यांचं डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना देखील त्यांना बहुमत चाचणी घेण्यासाठी लगेचच बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना तसे आदेश देण्यात राज्यपालांनी तसे आदेश दिले होते बहुमत चाचणीसाठी तोच दाखला देत महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपालांनी तीच भूमिका बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा प्रतोदाची जी नेमणूक होती म्हणजे सुनील प्रभूंनी जो व्हीप बजावला होता त्यांची नेमणूक 21 जूनलाच रद्द झाली होती आणि त्यानंतर भरत गोगावले प्रतोद म्हणून यांची नेमणूक केली होती. त्यामुळे जर व्हीप जर कोणाचा वैध असेल तर तो भरत गुगावलेंचा वैध आहे. कारण जेव्हा विधानसभा अध्यक्ष 3 जुलैला राहुल नार्वेकर यांची निवड झाली तेव्हा त्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड केली होती. त्यामुळे जो व्हीप आमदारांना लागू झाला होता तो भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरल्याचं शिंदे गटाचे वकील जे आहेत नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. आपल्यासोबत ॲडव्होकेट राजसाहेब पाटील सर आहेत. सर, खरं तर आत्ता नीरज किशन कौल यांच्याकडनं युक्तिवाद केला जातो आहे ते भरत गोगावले विधानसभा अध्यक्ष. एकूणच जो घटनाक्रम आहे तो कोर्टात मांडला जातो आहे 21 जून ते 30 जूनपर्यंतचा. खरं तर बहुमत चाचणी साठी त्यांनी ठाकरेंना सुद्धा पत्र लिहिलं होतं. म्हणजे फ्लोर टेस्टसाठी उद्धव ठाकरे तयार नव्हते असं ते देखील त्यांनी युक्तिवादात म्हटलेलं आहे. एकूणच जो काही हा 21 जून ते 30 जूनचा जो घटनाक्रम आहे आता कोर्टात नीरज किशन कौल सांगतायत तो नेमका काय आहे? त्यांनी फर्स्ट डेपासून म्हणजेच विधानसभा अध्यक्षांनी जी नोटीस बजावली होती डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात तेव्हापासून ते आत्तापर्यंत आणि विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली त्यानंतर 34 आमदारांनी पक्षप्रतोद म्हणून भारत गोगावले यांना पक्षप्रतोद शिंदे गटाकडून करण्यात आलं. त्यानंतर विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचा ग्रुप 34 आमदाराचा त्यांनी भारत गोगावले यांना पक्षप्रतोद म्हणून निवडलं आणि तसं स्पीकरला सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी हे केलं की 34 आमदारांनी अविश्वास ठराव स्पीकरच्या विरोधात आणला होता हेही डेट अँड इव्हेंटमध्ये सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की त्यात शिवराज सिंग चौहान केसच्या संदर्भाने सुद्धा काही आधार घेत माननीय न्यायालयासमोर आर्ग्युमेंट केली. त्यात आणखीन एक 3 गोष्टी त्यांनी वेगवेगळ्या सांगितल्या की एक माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय राज्यपाल आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्या 3 हे कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहे आणि ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात हेही त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये दिसून आलं. त्याचबरोबर त्यांनी नंतर पक्ष विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यावर आर्ग्युमेंट करताना सुद्धा भाष्य केलं. त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही 10व्या अनुसूचीचा कोणताही भंग केलेला नाही त्यामुळे ही आम्हाला लागू होत नाही त्यांना माननीय न्यायालयासमोर आणलं. माननीय न्यायालयाने त्यांना 10व्या अनुसूची उद्देश म्हणजे पर्पजसुद्धा विषयसुद्धा एक क्वेश्चन आणि क्वेश्चन केला त्याला त्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांनी मेंबर म्हणजे काय म्हणजे विधिमंडळ रूलचे रूलसुद्धा वाचून सांगितले. त्यात त्यांनी मेंबर म्हणजे काय आणि पक्ष विधिमंडळ पक्षाचा नेता कसा नियुक्त होतो आणि त्याला किती कालावधीमध्ये जेव्हा बदल करण्यात येतात विधिमंडळ पक्षाच्या नेत्याविषयी पक्षप्रतोदाविषयी तर किती कालावधी म्हणजे 30 दिवसाच्या आत ते करावं लागतं तर त्याचासुद्धा कालावधी निहित आहे विधिमंडळ पक्षाच्या रूल्समध्ये हे सुद्धा त्यांनी आर्ग्युमेंटमध्ये सांगितलं.
त्यांनी युक्तिवाद करत असताना हेही सांगितलं की एकाच पक्षाचे म्हणजेच दोन जेव्हा ग्रुप विभाजित होतात त्यावेळेस दोन्ही गटाकडून आपापले विधिमंडळ पक्षाचे नेते आणि दोन्ही गटाकडून पक्षप्रदोत नियुक्त करण्यात येतात आणि दोघंसुद्धा क्लेम करतात. आता त्या इन बिटवीन आता ती त्यांचे आर्ग्युमेंट चालूच आहे लेजिस्लेचर पार्टीच्या विषयी आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की 10व्या अनुसूची संदर्भात सुद्धा त्यांची आर्ग्युमेंट झाली. तत्पूर्वी आता ते मेंबर जे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्याविषयी आर्ग्युमेंट करताना दिसतात. त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी आणखीनसुद्धा त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये सांगितल्या की जी इलेक्शन कमिशनने त्यांच्या बाजूला निर्णय दिला एकनाथ शिंदे गटाकडून त्या निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जो रायवल गट होता म्हणजेच विभाजित झालेला गट होता त्यांच्या बाजूनं इन बिटवीन आत्ता इलेक्शन कमिशननेसुद्धा त्यांना ॲज अ पॉलिटिकल पार्टी म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यात त्यांचा आधार असा होता की जे मताचं पर्सेंटेज म्हणजे वोटिंग पर्सेंटेज आहे त्या आधारावर आणि साधी कालिकेच्या संदर्भाने इलेक्शन कमिशननं त्यांच्या बाजूनं निर्णय दिला आणि ॲज अ पॉलिटिकल पार्टी म्हणून ते आता सध्या आहे. आता ह्या केसच्या संदर्भात आता पुन्हा आर्ग्युमेंट काय करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. पण एकनाथ शिंदे गटाकडून नीरज किशन कौल हे स्ट्रॉंगली आर्ग्युमेंट करताना सध्या दिसत आहे. सर, त्यांनी या सगळ्या युक्तिवादात देवेंद्र फडणवीसांच्या पत्राचा देखील उल्लेख केलेला आहे की 30 जूनला देवेंद्र फडणवीसांनी 29 जूनला देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलं होतं की सरकार अस्तित्वेबद्दल आणि त्याचा देखील आता नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी चिन्हा आणि पक्षावर देखील त्यांना प्रश्न विचारला की चिन्हा आणि पक्ष तुम्ही कुठल्या मुद्द्यावर शिंदे गटाला बहाल केलं. त्यात त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा होता की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळेस राज्यपालांनी कोणाला आमंत्रित करणं त्यांचा अधिकारात येतं. तर त्यांनी हे सांगितलं की एकनाथ शिंदे आणि कोयलेशन नवीन कोयलेशन झालं त्यात एकनाथ शिंदे यांचा गट आणि भारतीय जनता पार्टी काही अपक्ष आमदार मिळून हे सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि त्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि हे नवीन कोलिशनचं गव्हर्नमेंट स्थापन झालं आणि त्यांनी बहुमत चाचणीसुद्धा बहुमत सिद्ध केलं आणि हे नवीन सरकार अस्तित्वात आलं ह्याविषयी त्यांनीसुद्धा आर्ग्युमेंट केली. म्हणजे एकूणच यांच्याकडे बहुमत असल्याचं शिंदे फडणवीस सरकारकडे बहुमत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळेच त्यांना राज्यपालांनी मान्यता दिली आणि त्यानंतर 30 जूनला शपथविधी सोहळा पार पडला. बिलकुल, त्यांनी हे सांगितलं की माननीय राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे समर्थन आहे म्हणजेच नवीन कोलिशन संदर्भात त्यांनी भाष्य केलं. त्यात त्यांनी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीकडून श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि नवीन सरकार स्थापन झालं त्यांना संधी देण्यात आली तेव्हा नवीन स्पीकरची निवडणूक होऊन त्यांना 164 मतांनी बहुमतांनी राहुल नार्वेकर हे नियुक्त झाले आणि तदनंतर फ्लोटीज झाल्यानंतर बहुमताने हे सरकार बहुमत त्यांनी सिद्ध केलं. तर एकूणच कारण पाहिलं तर बहुमत चाचणी जी आहे ही शिंदे फडणवीस सरकारने सिद्ध केलं. त्यांना 164 राहुल नार्वेकरांना 164 पक्षाचा पाठिंबा 164 लोकांचा पाठिंबा होता आणि त्यामुळे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले आणि शिंदे फडणवीस सरकारला देखील कारण जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं त्यामध्ये 7 अपक्षांनी सविस्तर माहितीबद्दल परत तुझ्याकडनं अपडेट्स घेतच राहू.